पानी गति रुके नहीं, शीश कटे पर झुके नहीं। जीवन वाहिनी असते की त्या नदीवर माझी शेती असते, त्या नदीवर माझी उपजीविका असते, त्या नदीमुळे मी जगत असतो। आणि ह्या सगळ्या ह्याच्यात माझ्या जन्मल्यापासून माझ्या मरणापर्यंत त्या नदीला महत्व। आपल्या इथं कोणताही विधी करायचा असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या स्थानिक नदीतलं पाणी घेऊन, आपण काय गंगेला जाऊ शकत नाही, पण आपल्या स्थानिक नदीतलं पाणी घेऊन तिची पूजा करतो, त्या पाण्याची पूजा करतो। का तर आम्ही गंगा मैया म्हणतो, नद्यांना आम्ही आई म्हणतो, माँ म्हणतो। त्याचं कारण असं आहे की ह्या नदीमुळं आमचं जीवन आहे। आज आपण चला जाणू या नदीला या कार्यक्रमामध्ये। आजच्या नद्यांची परिस्थिती काय, विशेषतः मांजरा नदी ही कुठून उगम पावते, कुठं नदीला दुसऱ्या नदीला विसर्जित होते, सागराला विसर्जित होते का एखाद्या मोठ्या नदीला विसर्जित होते, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघालो। 5-6 दिवसापूर्वी गोळवाडी, ज्या ठिकाणी नदीचा उगम आहे असं म्हटलं जातं की नदीचा उगम म्हणजे ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ हे शोधू नये। आणि खरी गोष्ट आहे की गोळवाडीला लोक म्हणतात म्हणून आम्ही गेलो। कुठला राजकीय कार्यक्रम नाहीये, आमचा हा कार्यक्रम आमच्या लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी। मला येड्यात काढलं, म्हणलं येडायस का रे, तुला काय बंद आहे का, एसी मध्ये फिरत होतास, एसी गाडी आहे, सगळं आहे, महिनाभर तू गावातून या नदीच्या बाजूने। ही एवढी महत्वाची नदी आपल्या आयुष्याची आहे, आपल्या गावात पिण्याचं पाणी असेल, शेती असेल, आपलं सगळं आयुष्य समृद्ध करणारी ही मांजरा नदी। आणि या नदीचं महत्व, या नदीला जाणून घेण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहे। मानवलोकचे कार्यवाह अनिकेत भैया यांनी ही मोहीम सुरू केलेली आहे। या नदीला जाणून घेण्याची प्रक्रिया काय असणार आहे, आपण का जमलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।